नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. रायगड जिल्ह्यातील पेण, कर्जत, रोहा, मानगाव या महत्वाच्या तालुक्यात कोरोनाने उसळी मारल्याचे दिसत आहे. बुधवारी 1 जुलै रोजी या चारही तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढ दिसली. रोहा 19, पेण 20, कर्जत 9, मानगाव 15 अशी कोरोनाची वाढती आकडेवारी होती. रोह्यात सुदर्शन कॉलनी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असल्याची चर्चा आहे. सुदर्शन कंपनीतच कोरोनाचा संसर्ग वाढला, रोहेकर तसा आरोप करीत आहेत. रोह्यात अजूनपर्यंतची कोरोना रुग्णांची संख्या 111 झाली आहे. कोरोनाचे संकट वाढत असताना रोहा बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळाली, तर धाटाव बाजारपेठ बंद असल्याने सुकसुकाट होता. कर्जत तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येने चिंता व्यक्त होत आहे. येथे सर्व पक्षीय लोक एकत्र आले असून त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र समिती गठीत केली आहे. कर्जतमध्ये अजूनपर्यंत 145 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. पेण तालुक्यात कोरोनाबाधितांची अजूनपर्यंत संख्या 130 आहे. येथेही प्रशासन कोरोनाला अटकाव करण्याचा प्रयत्न करीत आहे. मानगावमध्ये सुरुवातीला कोरोना नव्हता. लॉकडाऊनच्या अखेरच्या टप्प्यात मानगावात कोरोनाचा शिरकाव झाला. सद्यस्थितीतील मानगावातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 43 पोहोचली आहे. एकंदर कोरोनाचा अटकाव व्हावा यासाठी चारही तालुक्यातून प्रशासनाचे जोरदार प्रयत्न आहेत. रायगडात कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी वाढत चालल्याने टप्प्याटप्प्याने पुनश्च लॉकडाऊन हाच कोरोना रोखण्याचा पर्याय असल्याचे बोलले जात आहे. वादळवारा न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.